अजितदादांकडून पाठीवर कौतुकाचे थाप पडताच रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात मी मनापासून काम केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात रोहित पवार यांच्या कामाचं कौतुक केलंय. रोहित पवार हे जामखेडमध्ये चांगलं काम करत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आता यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अजितदादांच्या कौतुकोद्गारांबद्दल बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघात मी मनापासून काम केलंय. जेव्हा व्यक्ती हा दमदार काम करतो तेव्हा विरोधक देखील स्तुती करतात, अशी स्तुती दादांनी माझी केली आहे, त्यांचं मी स्वागत करतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या 3 बैठकांमध्ये सरकारने फक्त खैरात वाटण्याचं काम केलंय. काही मंडळं स्थापन झालेली आहेत, पण त्याच्या आधी त्यांनी 9 मंडळाची स्थापना केली होती. त्याला रुपया देखील दिलेला नाही. आता नवीन मंडळाची घोषणा करत आहेत. आता या सर्व घोषणा बघितल्या तर आता कुठेतरी तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झालेली आहे. जानेवारीपर्यंत आपल्याला पगार तरी मिळेल का अशी चर्चा IAS अधिकाऱ्यांनी सुरू केल्याचं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आता सरकारच्या कारभाराशिस्त नसल्यामुळे अजितदादा हे पहिल्या 10 मिनिटात बैठकीतून बाहेर पडले. अजितदादा बैठकीतून गेल्यामुळे हे सरकार किती भ्रष्टाचार आणि चुकीचं नियोजन करून आपल्या राज्याला अडचणीत आणत आहे हे दिसून येते. गुजरातचे नेते जे दिल्लीत बसलेले आहेत आणि त्यांना फक्त गुजरातची काळजी आहे आणि गुजरातच्या नेत्यांना महाराष्ट्राची नेहमी आणि नेहमी काळजी लागते. महाराष्ट्र नेहमी गुजरातच्या पुढे राहिलेला आहे. जर महाराष्ट्राला आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणलं तर कायमस्वरूपी गुजरात हा 1 नंबरवर राहील असं गुजरातच्या नेत्यांना वाटत असतं. तरी 1 महिना थांबा, महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. दादा कसं, माझ्या मतदारसंघामध्ये मी मनापासून काम केलेलं आहे, दमदार काम केलेलं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती दमदार काम करतो तेव्हा विरोधकाला सुद्धा स्तुती करावी लागते आणि ती स्तुती दादांनी केली, त्या स्तुतीचं मी स्वागत केलेलं आहे. मला हे प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही एक यंगर पॉलिटिशियन म्हणून आहात, अजूनही महाराष्ट्रात आणि देशात तेच ट्रॅडिशनल पॉलिटिक्स चालू आहे, जात धर्म पंथ. तुमच्याकडून तरी अपेक्षा आहे की तुम्ही ह्या वर उठावं आणि एक मॉडर्न पॉलिटिक्स करावं, काय सांगा? 7 वर्षाचा माझा राजकीय अनुभव आहे आणि त्या 7 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर जातीपातीचं राजकारण न करता सर्व समावेशक राजकारण करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. तेच सांगतो तुम्हाला की आज काय भयल, हाताला काम पोटाला अन्न भयल. शेतकऱ्याला जर आपण मदत करतो, सोयाबीनला आता या भागामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात केलं जातं, सोयाबीनला जेव्हा आपण मदत करतो तेव्हा सर्व शेतकऱ्यांना मदत करतो. महिलांच्या सुरक्षेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सर्वच महिलांच्या सुरक्षेचा विचार करतो. पण झालंय असं की भाजपला काही करून आता सत्तेत यायचं आहे, त्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण करून कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातोय, ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण त्याली आपल्या या महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाही. आपल्याला काय पाहिजे तर संतांनी दिलेला जो विचार आहे, समावेशक अशाच पद्धतीने पुढे जाऊन सगळ्या समाजाचा विचार करत युवांना हाताला काम देणं आणि पोटाला आणणं हे महत्वाचं आहे. 40 वर्ष तुम्ही सत्तेचा भाग होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.